ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, भारतीय दलित महासंघाची मागणी। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं, त्याचप्रमाणे बदलत्या राजकीय उलथापालथीमुळे व दळभद्री राजकारणामुळे अण्णाभाऊंच्या साहित्याचे प्रकाशन रखडले गेले असून त्या रखडलेल्या खंडाचे प्रकाशन तात्काळ करण्यात यावं, अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे हातकलंगले तालुका अध्यक्ष राहुल घाटगे यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे। इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मौसमी चौगले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जाती व्यवस्था, गरिबी व भेदभावामुळे केवळ दीड दिवस शाळेत जाणाऱ्या अण्णाभाऊंचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत व परिवर्तनात फार मोठे योगदान व त्याग आहे। अण्णाभाऊंची लेखणी म्हणजे गुलामाला गुलामीतून मुक्त करणारे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र होय। छत्रपती शिवरायांचा स्वराज्य संदेश जगामध्ये पोहोचवणाऱ्या अण्णाभाऊंच्या साहित्याचे जगातील 27 भाषांमध्ये भाषांतर झाला आहे। विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कार्ल मार्क्स यांच्या विचारांना अनुसरणाऱ्या अण्णाभाऊंनी प्रस्थापित व्यवस्थेला शह देऊन राष्ट्रहिताचा व मानवतावादीचा संदेश दिला। केंद्र सरकारने अण्णाभाऊंनी मानवी हक्कासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे व त्यांच्या रखडलेल्या खंडाचे तात्काळ प्रकाशन करण्यात यावं, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी राहुल घाडगे, बाबासाहेब बनगे, राहुल आवळे, अक्षय घाडगे, गीता शिंदे, पूजा आवळे, शोभा परीट, राजवीर घाडगे, चांद घाडगे, ऋतिक लोखंडे, नितीन लोंढे, आयुष घाडगे, निकिता घाडगे उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी संभाजी चौगुले, हातकणंगले।